गावगाडा चालवताना सरपंच आणि सदस्य यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा. ग्रामपंचायतीचा कारभार सर्वांनी एकमताने केल्यास त्यातून सर्वांचीच प्रगती होते. हेच चित्र टाकळी हाजी गावातील विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांच्या कार्यकाळाकडे पाहून समजते. मागील 20 वर्षांहून अधिक काळ दामू घोडे आणि अरुणा घोडे या दाम्पत्याकडे ग्रामस्थांनी सत्तेच्या चाव्या सोपवल्यात. 2005 ग्रामपंचायत निवडणुकीत टाकळी हाजी गावातील अरुणा घोडे आणि त्यांचे पती दामू घोडे या दोघांनीही विजयाचा गुलाल उडवला. 2005 दामू घोडे सरपंच झाले तर अरुणा घोडे ग्रामपंचायत सदस्य झाल्या. 5 वर्षात केलेल्या कामांची पोचपावती म्हणून 2010 गावकऱ्यांनी पुन्हा एकदा घोडे दाम्पत्यावर विश्वास टाकला. 2010 अरुणा घोडे पहिल्यांदा सरपंच झाल्या. सोबत पतीची साथ ग्रामपंचायतीत सदस्यपद भूषवल्यानं कामाचा अनुभव, गावाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छाशक्ती या बळावर त्यांनी कामांचा धडा काच लावला. अरुणा घोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत गावानेही त्यांना पुन्हा निवडून देत सरपंचपदी बसवलं. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी हे गाव रांजण खळगे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आता या गावाची दुसरी ओळख गावातील विकास कामं ठरत आहेत. 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळात घोडे दाम्पत्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य असा जो राजकीय प्रवास केला तो एका प्रकारे केलेल्या विकास कामांची ग्रामस्थांनी दिलेली पोचपावतीच म्हणता येईल. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. मी अरुणा दामू घोडे, सरपंच टाकळी हाजी. मी 2005 ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. माझे पती 2005 ग्रामपंचायतचे सरपंच झाले. समाजाची असणारी त्यांची आवड, कामाचा त्यांना असलेला अनुभव, खरं पाहिले तर स्वर्गीय सोनबा गावडे सर यांच्या माध्यमातून माझ्या पती सरपंच दामूशेठ घोडे यांना सरपंचपदाची गावची धुरा सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी दिली. आणि समाजाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांचं काम याचा अनुभव, खरं पाहिलं तर एका यशस्वी पुरुषाच्या मागं एका पत्नीचा सहभाग असतो, पण माझ्या पाठीमागं माझ्या पतीचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्या पाठबळामुळे मी 2010 खरं पाहिलं तर जनतेने अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या पतीने समाजाची सेवा केली आणि गोरगरीब जनतेची अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यामुळे त्यांचा असणारा कामाचा अनुभव आणि त्यांनी समाजाप्रती केलेले काम यामुळं मला 2010 सरपंचपदाची धुरा सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर सोपवली आणि त्यामध्ये सर्व सदस्यांचाही खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे. खरं पाहिलं तर 2010 मी सरपंच झाले आणि त्यामुळं मला माझ्या पतीचं असणारं पाठबळ, त्यामुळे मी समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकले. टाकळी हाजी हे बेटांचं गाव म्हणून ओळखलं जातं. शिवाय हे गाव पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या मधोमध वसलेलं. या गावात भिल्ल समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य असे. सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेल्या या समाजाला पक्की घरं मिळावी, त्यांच्या मुलांनाही उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी अरुणा घोडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यातून जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सोबतच घरकुल योजनेतून त्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत देण्यात आलं. गोरगरीब जनतेची सेवा करीत असताना मग भिल्ल समाज असेल तर घरकुलाच्या माध्यमातून त्यांचे घरकुल 2005 सरपंचांनी पूर्ण केली होती, पण अनेकांच्या दारिद्र्यरेषेखाली नावं घेऊन त्यांनाही घरकुलं देण्याचा प्रयत्न केला. नंतर भिल्ल समाजाच्या जिल्हा परिषद शाळा, त्या 2 शिक्षकी अशी एक शाळा काढण्यात आली. तिथं गोरगरीब ज मुलं शिकली पाहिजे आणि ती शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजे यासाठी तिथं शिक्षणाचा पाया उभा केला. नगर जिल्हा आणि शिरूर तालुका, पुणे जिल्हा यामध्ये आमचं कुंड पर्यटन स्थळ आहे आणि तिथं अनेक भाविक महाराष्ट्रामधून येत असतात आणि अ दर्जाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे तिथं झुलत्या पुला नामदार दिलीपरावजी वैश्य पाटील साहेब यांच्या माध्यमातून तिथं झुलत्या पुलाचं
खरं पाहिलं तर दोन्ही जिल्ह्यांना भाविकांना दर्शन घेता आलं आणि तसेच तिथं बंधाऱ्याचंही चांगल्या प्रकारे आमच्या काळामध्ये काम नामदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या उद्घाटनासाठी खरं पाहिलं तर राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभा हस्ते त्या बंधाऱ्याचं उद्घाटन झालं. एकीकडे गावचा विकास करत असतानाच गावातील तरुण व्यवसायाकडे वळावा या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळे उभारण्यात आले. या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना होतकरूंना कमीत कमी भांडवलामध्ये व्यवसाय उभारण्याची संधी मिळाली. त्यानंतर इथं आमच्या सर्व तरुण पिढीला रोजगार मिळावा यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गाळे बांधले आणि त्या गाळ्यामध्ये सर्व रोजगार तरुणांना मिळवून देण्याचा आम्ही गाळे भाडे बांधले. बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गट मी स्थापन केले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना खरं पाहिलं तर रोजगाराचा त्यांना संधी उपलब्ध करून दिली. पिण्याचं पाणी घरोघरी मुबलक प्रमाणात मिळावं यासाठी प्रयत्न करत विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांनी गावासाठी जलशुद्धीकरण योजना मंजूर करून घेत हे काम मार्गी लावलं. पाण्याचा प्रश्न, गटर योजना असन, घनकचरा असन, असे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. रस्ते असतील, सौर दिवे असतील, लाईटच्या सुविधा असतील, त्याही देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. रस्त्याचं काम असन, कोणतं असन, तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून तेही कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच ह्या जनतेचा विश्वास आमच्यावर बसला आणि या जनतेने मला पुन्हा एकदा ह्या गावची सेवा करण्याची संधी दिली आणि आत्ता मी या सरपंच पदावर विराजमान आहे. तर ह्या जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. असे अनेक प्रश्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गी लावलेले आहे. पाण्याचा प्रश्न असेल तर शुद्ध पाणी आमच्या सर्व ग्रामस्थांना मिळावं यासाठी आरोप प्लॅन बसवलेले आहे. खरं पाहिलं तर पंचायत समितीमध्ये जात असताना माजी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत मी खरं पाहिलं तर ह्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न. मग वृद्धांचं खरं पाहिलं तर नेत्र तपासणी असन, वृद्धांना बसण्यासाठी पंचायत समितीमधून बाकडे देण्याचा प्रयत्न केला. तसेच पाण्याचा प्रश्न असन, तिथं शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक विकास कामे मार्गी लावलेले आहेत आणि या पुढील काळातही चांगल्या प्रकारे विकास कामे मी करणार आहेत. या जनतेला जिथे जिथे अडचणी येईल तिथे तिथे आम्ही प्रामुख्याने पती आणि पत्नी आम्ही दोघंही चांगल्या प्रकारे काम करून या समाजाची आम्ही चांगल्या प्रकारे सेवा करणार आहे. खरं पाहिलं तर मी आरोग्याच्या ज्या ज्या सुविधा असतील त्या त्या आमच्या महिलांना हिमोग्लोबिन तपासणी असेल, खरं नेत्र तपासणी असेल आणि आरोग्याचे जे जे समस्या असेल त्या त्या वेळोवेळी आम्ही शिबिरं घेण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी आम्ही शिरूरचे चांगले पुण्याचे डॉक्टर बोलवून आम्ही शिबिरं भरवली आणि त्यामध्ये आमच्या महिलांना खरं पाहिलं तर आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. मुलींचा प्रश्न असेल, मुलींचं खरं पाहिलं तर किशोरवयीन मुली असतील असं तर प्राथमिक माध्यमिक शाळा असतील त्या शाळेमध्ये जाऊन आरोग्य शिबिर घेण्याचा त्यांच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अशा ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा अडचणी येत्या त्यावेळेस आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या माध्यमातून ज्यावेळेस मी 2010 सरपंच झाले त्यावेळेस मी खरं पाहिलं तर घरकुलांना जास्त प्राधान्य दिले. पूर्वी गावात सामूहिक विवाह सोहळे होत, आता त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी घोडे दाम्पत्य गरीब कष्टाळू लोकांसाठी मायेची सावली म्हणून उभे राहतात. समाजातील रंजल्या गांजल्यांसाठी स्वखर्चातून लग्न सोहळे, दुःखाच्या प्रसंगी अंत्यविधीसाठी लागणारा सर्व खर्च घोडे दाम्पत्य करतं. आम्ही कधी राजकारण म्हणून ह्या समाजाकडे पाहिलं नाही, आम्ही नेहमी या समाजाकडे समाजकारण म्हणून पाहिलं. मग अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये म्हणजे पहिले सामुदायिक सोहळे या ठिकाणी व्हायचे, त्या सामुदायिक सोहळ्यामधून आणि गोरगरीब जनतेच्या लोकांचे खरं पाहिले तर मुला मुलींचे लग्न होत होते. आणि आत्ता सध्या आमच्याकडे सामुदायिक सोहळे बंद झालेत, पण आम्ही ती प्रथा बंद न करता जे अत्यंत गरीब लोक आहेत त्यांचे लग्न आम्ही आमच्या स्वखर्चाने पार पडत असतो. मग त्या भिल्ल समाज असू, कोणत्याही वंचित घटक असू, ज्याला जिथं जिथं अडचणी आहे तिथं तिथं आम्ही दोघं पती पत्नी उभं राहून चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करत असतो. तसेच कोणताही दुःखाचा लग्नाच्या नंतर समजा एखाद्या एका अपघात झाला आणि त्या अपघातात सुद्धा आम्ही कधीही त्यांच्या घरच्यांचा विचार न करता त्या पेशंटला आम्ही तो मग पुण्याला न्यायचा असू किंवा नगरला न्यायचा असू किंवा शिरूरला न्यायचा असू आम्ही स्वखर्चाने घेऊन जाणार आणि त्यांना
तिथपर्यंत नेऊन त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. माझे सासरे स्वर्गीय धोंडूशेठ घोडे यांच्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही समाजाचं एक काहीतरी पाईक लागतो या हेतूने आम्ही ॲम्ब्युलन्स या गावासाठी आम्ही दिलेली आहे. आणि असेच अनेक प्रश्न या समाजाचे आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करीत असतो. मग कुणाचा दुःखाचा सहप्रसंग असतो किंवा कुणाचा सुखाचा प्रसंग असू द्या, दहाव्याच्या दिवशी जर एखाद्याची मैत झाली आणि मैतेच्या टायमाला आम्ही पार त्या मैतीच्या सामानापासून तर त्याच्या अंत्यविधीचा जो खर्च येतो तो सर्व खर्च आम्ही आमच्या स्वखर्चाने करत असतो. आणि याला सर्व पाठबळ आमचे सर्व कुटुंबीय आहेत. माझे सासू सासरे, माझे दीर भाया जाऊ असे सर्वजण आम्हाला सहकार्य करत असताना आम्ही सर्व खर्च हा आमच्या स्वखर्चाने करत असतो याचा आम्हाला मनोशी खूप आनंद आहे. आपण समाजाचे देणे लागतो, आपल्या कामातून कायम गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अरुणा घोडे आणि त्यांचे पती दामू घोडे सदैव तत्पर असतात. की आपण समाजामध्ये वागत असताना हा समाज हा आपला घटक आहे आणि आमच्या घरच्या वणित्यांना घरच्यासारखंच वागणूक त्यांना आम्ही देत असतो. आणि प्रपंच आमचा घरचा जसा प्रपंच तसा समाजाचा एक प्रपंच असं या नात्याने समाजासंग आम्ही वागत असतो. मला ज्यावेळेस ह्या समाजाने संधी दिली, आत्ता मी दुसऱ्यांदा सरपंच पदावर विराजमान आहे. खरं पाहिलं तर मी सर्व ग्रामस्थांच्या मनापासून प्रथमतः आभार मानते. त्यांनी आमच्यावर जे विश्वास टाकला आणि गेली 20 वर्ष या टाकळी हाजीचं ग्रामपंचायत सरपंच म्हणून आम्ही दोघं पती पत्नी म्हणजे सरपंच म्हणून विराजमान आहोत. तर खरं पाहिलं तर या समाजाने आमच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. मग त्यांचा आरोग्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, म्हणजे कोणताही प्रश्न असू आम्ही तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच सदैव आमच्या जीवात जीव असेपर्यंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू एवढीच या निमित्ताने मी सांगते. धन्यवाद.